पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. हैदराबाद बलात्कार प्रकरणी निदर्शने करणाऱ्या नागरिकांकडून पोलिसांवर हल्ला. पोलिसांवरील हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण. सियाचीनमध्ये पुन्हा एकदा हिमस्खलन, 2 जवान शहीद. 18,000 फूट उंचीवरील गस्ती पथकावर हिमकडा कोसळल्याने झाली दुर्घटना. देशात सध्या लोकांना सरकारला प्रश्न विचारण्याची मुभा का नाही? उद्योगपती राहुल बजाज यांनी विचारले अमित शहांना तिखट प्रश्न. अमेरिकेच्या डिकोटमध्ये विमान कोसळून 9 ठार तर 3 जण जखमी असल्याची ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाची माहिती. नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड. भाजपच्या किसन कथोरेंनी अर्ज मागे घेतल्याने झाली निवड. शेतकऱ्याचा पुत्र अध्यक्ष झाला याचा आनंद. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून नवीन अध्यक्षांचे स्वागत. देवेंद्र फडणवीसांकडून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे अभिनंदन. विधानसभेची परंपरा जपण्याची केली अपेक्षा व्यक्त. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड. सर्वपक्षीय नेत्यांकडून फडणवीसांचे अभिनंदन. भूमिपुत्रांना आरक्षण देण्यासाठी लवकरच कायदा करणार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं अभिभाषणात आश्वासन. हुडहुड दबंग या गाण्यावर आक्षेप घेण्यासारखे काही नाही म्हणत नृत्य दिग्दर्शिका शबीना खान यांनी सोडले म्हणून. सविस्तर बातम्यांसाठी आमची वेबसाईट www.dainikprabhat.com ला भेट द्या. तसंच आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्याशी कनेक्टेड रहा फेसबुक,